आय मराठी माय बोलीचं महा चॅनल. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल चवळे. माय मराठीच्या कोट्यवधी दर्शकासाठी आज आम्ही विशेष ब्लॉग घेऊन येत आहोत. आणि या ब्लॉगमध्ये आज आपल्या समोर येत आहेत कृषी महाविद्यालय लातूरचे सह अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे सर. नमस्कार सर. नमस्कार. सरांचं कृषी संशोधन आणि गोवंश पालन यामध्ये खूप मोठं संशोधन आहे. सरांचे अनेक पुस्तकं यावरती त्यांनी लिहिलेली आहेत. सरांचे अनेक रिसर्च पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयामध्ये सरांनी सादर केलेले आहेत. तर सरांशी आज आपण चर्चा करणार आहोत. सर, तर मला असं विचारायचं की सर, भारतीय संस्कृती आणि गोवंश पालन नेमकं याचा संबंध काय आणि याचे नेमके फायदे काय याविषयी आपण सांगू शकाल का सर? फार महत्वाचा प्रश्न आहे. भारतीय संस्कृती आणि गोपालन यांचं अनन्य साधारण असं महत्व आहे. महाभारतामध्ये जर आपण अभ्यास केला तर नकुल आणि सहदेव हे गोपालनामध्ये एक चांगल्या दर्जाचा अभिनय करत होते. जुन्या काळामध्ये पशुपालकांची, शेतकऱ्यांची श्रीमंती हे पशुधनामध्ये मोजली जायची. आज घडीला भारत देशामध्ये 55 देशी गोवंशाच्या जाती आहेत, त्याचबरोबर 15 म्हैस वर्ग आहेत, 30 शेळ्यांच्या जाती आहेत, तर 45 ह्या मेंढ्यांच्या जाती आहेत. समृद्ध असा पशुधनाचा वारसा आपल्या भारत देशामध्ये आहे. आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर 6 गोवंशाच्या जाती आहेत. 1937 पासनं आजपर्यंत जवळपास 40 वेळा राष्ट्रीय स्तरावर देवणी गोवंशाच्या प्रजातीनं पारितोषिक मिळवलेलं आहे. त्याचबरोबर लाल कंदारी गोवंश सुद्धा एक चांगल्या दर्जाचा, गुणात्मक दर्जा आणि संख्यात्मक दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. तर सर, आपण भारतीय संस्कृती आणि गोवंश पालन याच्याबद्दल सांगितलेलं आहे, तर गोवंश पालन हे तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपल्याकडं एक सुसंस्कृती आणि एक चांगलेपणाचं लक्षण होतं. तर नेमकं सर, मग अलीकडच्या काळामध्ये आपण आपल्याकडे परदेशी गोवंश खूप आले आणि भारतीय गोवंश, तर याची तुलना तुम्ही सकारात्मक दृष्ट्या आणि नकारात्मक दृष्ट्या कशी कराल सर? देशी गोवंशामध्ये आपण संख्यात्मक दृष्ट्या जर विचार केला, 1951 3 लोकसंख्येमध्ये 1 देशी गोवंश होता. 30 वर्षानंतर म्हणजे 1981 6 व्यक्तीमध्ये 1 गोवंश होता. नंतरच्या 30 वर्षामध्ये 2011 12 व्यक्तीमध्ये 1 गोवंश होता. असाच जर गोवंश वृद्धीचा अंदाज राहिला तर भविष्यामध्ये 2041 24 व्यक्तीमध्ये 1 गोवंश राहील. गोवंशाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. हा झाला आपल्याकडच्या गोवंशाच्या संदर्भातला भाग. परंतु आपल्या लोकसंख्येला आपल्या देशामध्ये 1947 110 ग्रॅम दूध प्रत्येकाच्या वाट्याला यायचं. आज ते 440 ग्रॅम येते, देशाचा आपण जर विचार केला तर. आणि भारतीय आरोग्य संघटना असं सांगते की 280 ग्रॅम प्रत्येकाच्या वाट्याला 24 तासामध्ये दूध यायला पाहिजे. पण याच्यामध्ये विविधता आहे. 30% जो भूभाग आहे आपल्या देशाचा उत्तरेचा, त्याच्यामध्ये 70% दुधाचं उत्पादन होत आहे. तर उरलेल्या 70% भूभागामध्ये 30% दुधाचं उत्पादन होत आहे. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये विविधता आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 250 ग्रॅम प्रतिदिन प्रति व्यक्तीला दुधाची उपलब्धता आहे. मराठवाड्यामध्ये याही पेक्षा थोडं वेगळं चित्र आहे. भविष्यामध्ये दुधाची उपलब्धता वाढवण्यासाठी
धोरणात्मक निर्णय म्हणून संकरीकरण करण्यात आलेत. संकरीकरणामुळं दुधाचं उत्पादन वाढलं, पण दुधाच्या गुणवत्तेच्या संदर्भात वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी संशोधन केल्यानंतर असं आढळून येतं की जो दुधाचा दर्जा आहे A1 A2, दुधाचा दर्जा देशी गोवंशाच्या दुधामध्ये हा संकरित गोवंशाच्या दुधाच्या दर्जापेक्षा सरस आढळून आलेला आहे. तर सर, देशी गोवंश आणि आपण परदेशातनं जे आपल्याकडे गोवंश आला याच्यातला फरक आपण सांगितला, आणि दूध उत्पादनाची आपण दोन्हीची जर क्षमता पाहिली तर परदेशीची जास्ती आहे आणि देशीची कमी आहे, पण दर्जा हा देशी दुधाचा चांगला आहे असं आपण म्हणाल, त्यामुळे देशी दूध हे निश्चितच चांगलं आहे सर. होय. तर सर, तुम्ही खूप बरंच संशोधन ह्या क्षेत्रात केलेलं आहे गोवंशाच्या बाबतीत, आणि मग खास करून आपण आपल्या ज्या भागात राहतो आपण मराठवाड्याच्या, मराठवाड्यातल्या भागातल्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल की आपल्याकडे जे असलेले गोवंश कोणते आणि त्याच्यात नेमके आपल्यासाठी फायदेशीर कोणते आणि त्याचे नेमकं पालन पोषण कसं करावं? अत्यंत महत्वाचा असा हा प्रश्न आहे. देशी गोवंशाच्या संदर्भात आपल्या मराठवाड्यामध्ये दोन नामवंत गोवंश आहेत, एक आहे देवणी आणि दुसरा आहे लाल कंधारी. देवणी गोवंश गत 250 वर्षापासनं त्याच्यामध्ये निवड पद्धतीनं पैदास करत करत आज घडीला एक दर्जेदार असा देवणीचा गोवंश तयार झालेला आहे. देवणी गोवंशामध्ये प्रमुख शास्त्रज्ञामध्ये जर आपण विचार केला तर अब्दुल रहमान मुन्शी यांचं नाव घेतलं जातं, त्यानंतर डॉक्टर शिवलिंग रोटे, डॉक्टर कल्याण मिटकरी, डॉक्टर अनिल कुमार भिकाने, मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे यांनी देशी गोवंशाची गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीने वृद्धी होण्यासाठी प्रयत्न केले. देवणीच्या संदर्भात 1937 पासनं त्यावेळेस लॉर्ड लिनलित गो व्हाईसराय होते, त्यावेळेस जळकोट तालुक्यातील आत्माराम कुलकर्णी यांची साखरी नावाची गाय दिल्लीच्या पशु प्रदर्शनामध्ये प्रथम आली, आणि त्या 1937 पासनं आतापर्यंत जवळपास 40 राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार त्या गोवंशाला प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत देवणी गोवंशामध्ये, एक वानेरा, दुसरा शेवरा आणि चौथा बाळंक्या किंवा पांढऱ्या रंगाचा आपण म्हणतो. जो दुसरा गोवंश आहे लाल कंधारी, तो गोवंश राजा कनहार यानं ते विकसित केलेला आहे, त्यावेळेस संशोधन झालं आणि आज घडीला लाल कंधारी गोवंश हा गुणी गोवंश म्हणून ओळखला जातो. त्याचा रंग लाल ते विटकरी लाल आपल्याला पाहायला मिळतो. दुधाची जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर देवणी गोवंशाचं दूध हे लाल कंधारी गोवंशाच्या दुधाच्या तुलनेमध्ये जवळपास 1.5 जास्त निघतं. ओढकामाची शक्ती आपल्या देशामध्ये एक अश्वशक्ती ओढकाम करणाऱ्या ज्या 2-3 जाती आहेत त्याच्यामध्ये देवणी गोवंश आपल्याला पाहायला मिळतो. आता या संदर्भात मी स्वतः जवळपास 11 विद्यार्थ्यांना, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले, देशभरातले, बाहेरच्या देशातले पण, अफगाणिस्तान असतील, आफ्रिका, टांझानिया, इथोपिया इथल्या विद्यार्थ्यांनी देवणी गोवंशावर अभ्यास केलेला आहे. आणि तो अभ्यास असा सांगतो की अश्वशक्ती ओढकामाच्या संदर्भात असेल, दुधाच्या संदर्भात असेल, हे देवणीमध्ये चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भात लिखाण पण भरपूर झालेले आहे. राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर देवणी गोवंश आणि लाल कंधारी गोवंशाच्या संदर्भातलं लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे. पण जुन्या काळातले जे शेतकरी आहेत, पशुपालक आहेत, हे गोठ्यामध्ये जास्त वेळ पशुधनाच्या गोवंशाच्या जवळ राहायचे, सानिध्यात राहायचे, त्यामुळं जास्तीत जास्त चांगली जनावरं निभजायची, व्यवस्थापन कौशल्य त्यांच्यामध्ये जास्त असायचं. एक चतुसूत्री आहे, पैदास, आहार, व्यवस्थापन आणि आरोग्य, ही चतुसूत्री पशुपालकांनी जर अवलंब केला तर एक चांगल्या दर्जाचे जनावरं भविष्यामध्ये सुद्धा तयार होतील. त्याच्यामध्ये एक म्हण आहे की चांगली जनावरे हे निर्माण केली जातात,
विकत मिळत नाहीत, या गोष्टी पशुपालकाने ध्यानात घेणं सर्वात महत्वाचं आहे. जे नवतरुण पशुपालक आहेत त्यांनी त्या व्यवस्थापन कौशल्य वृद्धी करणं महत्वाचं आहे. जर दूध व्यवस्थापनामध्ये असं सांगतात की 6 मिनिटाच्या आत जर दूध काढलं तरी 10 ते 15% दुधाचं उत्पन्न आपल्याला जास्त मिळतं. आणि दिवस निघण्याच्या अगोदर, सूर्योदयाच्या अगोदर एक 1/2 तास जर दुग्ध दोहन झालं, ओझोनचं प्रमाण वातावरणामध्ये जास्त राहतं आणि त्याचा परिणाम दूध लेट डाऊन ऑफ, ज्याला मिल्क म्हणतो आपण, ऑक्सिटोसिन नावाचं जे हार्मोन आहे ते 100% सिक्रिट होतं आणि त्यामुळं पाहणा चांगला घातला जातो, दूध चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतं. सर, मराठवाड्यातल्या भागात जे असलेले गोवंशाबद्दल आपण अतिशय चांगली माहिती सांगितलेली आहे. आपल्याकडे असलेली लाल कंधारी आणि देवणी हे गोवंश शेतकऱ्यासाठी निश्चितच फायद्याचे आहेत आणि त्याचं पालन करावं असं आपण सांगितलेलं आहे. होय. आपल्याकडे सर काही प्रमाणात गीर वंशाच्या सुद्धा गायी आढळतात. आजकाल मोठे गोठे झाले आणि त्यात एका जास्ती प्रमाणात एका ठिकाणी गायीचं संगोपन बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. तर गीर वंशाच्याही गायी आपल्याकडं म्हणजे सुटेबल आहेत का, किंवा त्याच्याबद्दल माहिती सांगावी सर. आपल्या देशामध्ये जे 55 गोवंशाच्या जाती आहेत त्यामध्ये 4 जाती ह्या दुधाळ आहेत, 5 जाती ह्या दुहेरी उपयुक्ततेसाठी आहेत आणि उर्वरित सर्व जाती ह्या ओढकामासाठी आहेत. सहिवाल, गीर, लाल शिंदी आणि थरपारकर या जाती दुधाळ आहेत. दुधाळ जाती कशाला म्हणायचं की एका वितामध्ये 1,500 लिटर दूधपेक्षा जास्त दुधाचं उत्पन्न मिळालं तर त्याला दुधाळ म्हणतो. 1,000 लिटर पर्यंत एका वितामध्ये दूध मिळालं तर दुहेरी उपयुक्ततेसाठी म्हणतो. म्हणजे देवणी आहे, हरियाणा आहे, कांक्रज आहे, ओंगोल आहे, ह्या दुहेरी उपयुक्ततेसाठी जाती आहेत. गीरच्या संदर्भात आपण प्रश्न विचारला, गीर हे देशी गोवंश आहे आणि जर इतिहास पाहिला देवणीचा तर 250 वर्षापूर्वी गुजरातमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली, दुष्काळ पडला आणि त्या काळात तेथील पशुपालक विशेषतः राबरी, भरवदास, अहिर, चरंस हे आदिवासी पशुपालक गुजरातमधनं महाराष्ट्रामध्ये धुळे, नाशिक असं करत करत जुना उस्मानाबाद जिल्हा, आताचा लातूर जिल्ह्याचा देवणी तालुका या भागामध्ये आले आणि पशुपालकाने त्या गीर गोवंशाचे ओढ निर्माण झाली आणि त्यांनी त्या गोवंशाचा संकर डोंगरी किंवा डोंगरपट्टी आपले जे भागातली पशु गोवंश आहे याच्याबरोबर संकर केला आणि आज जवळपास 75 ते 80 त्या गोवंशाच्या पिढ्या झालेल्या आहेत आणि त्यातनं सुंदर देखणा रुबाबदार असा देवळी गोवंश तयार झालेला आहे. गीर गोवंश हा देवणी गोवंशापेक्षा दुधामध्ये सरस आहे, परंतु गीर गोवंश आणि देवणी गोवंश याची जर आपण तुलना केली तर मराठवाड्यामध्ये ओढकाम शेतकऱ्यांसाठी बैल गोरे चांगल्या दर्जाचे निर्माण होण्यासाठी देवणी, लाल कंधारी, पुन्हा महाराष्ट्रामध्ये खिलार, डांगी, गवळाव, कोकण कपिला या जाती शेतकऱ्यांनी पशुपालकांनी एक आवडीने संवर्धित केलेल्या आहेत, त्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा या शुद्ध जातीचा विकास होण्यास याची मदत होईल. सर, तर पशुपालकांना काय सल्ला द्याल एवढंच फक्त. सर, आपण खूप छान माहिती सांगितलं, अगदी एवढ्या कमी वेळात आपण हा विस्तृत विषय संपवणं शक्य नाही. निव्वळ आपण ओझरती माहिती आपण घेतलेली आहे आणि निश्चितच देवणी आणि लाल कंधारी या जाती आपल्या भागासाठी अतिशय उपयुक्त आहेत असं आपण सांगितलेलं आहे. तर शेवटी हे कमी होत चाललेलं पशुधन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नेमकं आपण काय सांगाल सर? पशुपालकाने शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय हा वाढीस लावणं आवश्यक आहे. देशी गोवंशाच्या संदर्भात ॲग्रोवन, सकाळ माध्यम यांनी एक चांगल्या दर्जाचे पुस्तक निर्मिती केलेली आहेत, त्या लेखकाच्या चमूमध्ये मी पण आहे. देशी गोवंशाचं पुस्तक एक 4 वर्षामध्ये 10 आवृत्त्या निर्माण झाल्या आणि गतवर्षी त्याचा हिंदीमध्ये सुद्धा अनुवाद करून, रूपांतर करून
एक चांगल्या दर्जाचं पुस्तक निर्माण झालेलं आहे. तर पशुपालकांनी अद्ययावत तंत्रज्ञान, अद्ययावत अभ्यास, पैदास, आहार व्यवस्थापन आणि आरोग्याचा करून त्यांचं पशुपालन दर्जेदार बनवावं. देशी गोवंश हा भविष्यामध्ये गुणात्मक दर्जानं वृद्धी करणं, त्याचबरोबर संख्यात्मक दर्जा सुद्धा वाढवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये देशी गोवंश पालन करावा असं मी पशुपालकांना विनंती करतो, आवाहन करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी आपल्या माय मराठी चॅनलचं ऋण व्यक्त करतो की कोट्यावधी दर्शक या माय मराठी चॅनलनं अगदी अल्पावधीमध्ये मिळवलेले आहेत. ते भविष्य आणखी चांगलं होवो एवढी सदिच्छा मी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला आपण वेळ दिला, मुलाखत दिली आणि मानवी जीवन आणि गोवंश या एकमेकाला पूरकच आहेत असं आपण या ठिकाणी व्यक्त केलं. पुन्हा आपण पुढील भागामध्ये निश्चितच भेटू सर. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.